सोलापूर शहर व जिल्ह्यातील 70% नागरिक 16 ते 26 दरम्यानच्या 10 दिवसांच्या लॉकडाऊनच्या विरोधात असताना सुद्धा प्रशासनाने जनता विरुद्ध लॉकडाऊन लादले, याला सर्व सोलापूरकरांनी 18 जुलै रोजी आपल्या घरासमोर निषेधाचे फलक लावून एक दिलाने विरोध करून नागरिकांना होणाऱ्या हालअपेष्टांची जाणीव सरकार व प्रशासनाला करून देण्याचे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांनी केले. या देशामध्ये केरळमध्ये डाव्या आघाडीच्या सरकारने या रोगावर प्रतिकार करण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या, ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोग्याच्या सुविधावर जास्त भर देण्यात आला. तिथल्या 50 डॉक्टरांच्या टीमनी मुंबईसारख्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीमध्ये येऊन त्या ठिकाणचं प्रादुर्भाव नियंत्रणात आणलं. या विश्वासानं सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कॉम्रेड गोदूताई परुळेकर वसाहतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणचा प्रादुर्भाव रोखण्यामध्ये यश मिळालं याची प्रशासनानंसुद्धा दखल घेतलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचं म्हणणं आहे, लोकांची रोजीरोटी थांबून लोकांवर या बंदीचा आघात करून त्यांच्यावर सक्ती करून हे चालणार नाही आहे. हे जर थांबवायचं असेल तर आरोग्याच्या सुविधा वाढवल्या पाहिजेत. सोलापूर शहरामध्ये आजची परिस्थिती जी खरी परिस्थिती आहे ती जनतेसमोर आली पाहिजे असं आमचं मत आहे. या ठिकाणी जो कोविड पॉझिटिव्ह पेशंट सापडतो त्याच्या नातेवाईकांचं 8-8, 10-10 दिवस स्वाईप घेतलं जात नाही, त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येतं आणि इतक्या वेळानंतर त्या एकाच कुटुंबातील लोक ज्यावेळेला एकत्रित राहतात 8-10 दिवसानंतर ज्यावेळेला त्यांचं स्वाईप येतं त्यावेळेला कळतं की त्याच्यामधून कोणीतरी पॉझिटिव्ह आहे आणि तोपर्यंत तो प्रादुर्भाव इतरांकडे पसरला जातो. म्हणून आमची अशी आग्रह मागणी आहे, हा जो लॉकडाऊन आहे तो लॉकडाऊन प्रशासनाने विथड्रॉ केला पाहिजे आणि यासाठी या शहर आणि जिल्ह्यातील 70%पेक्षा जास्त श्रमिक कष्टकऱ्यांचा याला विरोध आहे. पण त्यांचं बाईट त्यांचं म्हणणं कुठल्याही माध्यमामध्ये स्पष्टपणे येत नाही आणि त्यामुळं त्यांचं मतसुद्धा या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे. हे जर रोखायचं असेल तर परत एकदा मी या ठिकाणी उल्लेख करेन, आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ केली पाहिजे आणि त्या दृष्टीनं नियोजन आणि अधिकाऱ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. महानगरपालिका काय करते हे जिल्हाधिकाऱ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय करतात हे आरोग्य अधिकाऱ्यांना माहीत असणं आवश्यक आहे. याचा समन्वय साधला जात नाही. कुठला व्यक्ती कुठं राहतो आहे, कुठला पेशंट कुठं आहे, याबद्दलची अजिबात एकमेकांच्या याच्यामध्ये समन्वय नाही.